सोलापूर महानगरपालिकेचं निवडणूक असो वा विधानसभेचा निवडणूक असो, सोलापुरातील एका व्यक्तिमत्वाकडे सर्वांच्याच नजरा जातात, ते म्हणजे महेश कोठे। महेश कोठेंचं कर्तृत्व सुद्धा तसंच आहे। ते आपल्या ताकदीवर 15 ते 20 नगरसेवक निवडून आणून आपलं ताकद यापूर्वीच दाखवून दिली आहे। आता पुन्हा एकदा त्यांच्या ताकदीला आव्हान विरोधी सत्ताधारी पक्षाकडून आणि महाविकास आघाडीतील आपलेच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेकडून। महेश कोठेंचं राजकीय वलय संपूर्ण सोलापुरात असलं तरी महेश कोठेंचं बालिक किल्ला म्हणून सध्याचा प्रारूप रचना प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 16 या व्यतिरिक्त महेश कोठेंचं पुतण्याचा प्रभाग आणि भाज्याचा प्रभागासह त्यांच्या समर्थक प्रभागात यंदा त्यांना बराच श्रम घ्यावा लागणार आहे। महेश कोठेंनी यापूर्वी विडीघरकुलमध्ये 8 नगरसेवकांना निवडून आणलं, पण यातील दोघे नगरसेवक विरोधकांनी केलेल्या हल्ल्यात घायाळ झाले। त्यातले एक त्यांच्या कळपात गेलं तर एक न्यायालयीन लढाईत अडकून पडले। उर्वरित 6 पैकी महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यांनी प्रभागाच्या विकासासाठी शर्तीचं काम केलं, तर नगरसेविका कुमुद अंकारम यांना सर्वांचा विरोध असतानाही फक्त महेश कोठेंनी त्यांना शब्द दिला म्हणून निवडूनही आणलं। पण 5 वर्षात कुमुद अंकारम यांचं या प्रभागातील समस्या किंवा तेथील दैनंदिन अडचणीसाठी पुरेसा वेळ दिला गेला नसल्याने नागरिकांमध्ये अंकारम यांच्या कारभाराबाबत नापसंती वाढली। महेश कोठेंनी नगरसेविका सावित्रा सामल आणि मीराबाई गुर्रम यांना सुद्धा संधी दिली, पण प्रभागात या दोघांकडूनही म्हणावा तसा छाप पाडता आला नाही। प्रभागात महेश कोठे, विठ्ठल कोटा आणि प्रथमेश कोठे यांचे कार्य उल्लेखनीय असलं तरी महेश कोठेंनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या दंशवाणावर निवडणूक लढवली आणि विजय संपादन केलं। शिवसेनेच्या अगोदर महेश कोठेंनी हाताच्या चिन्हावर मते मागून घवघवीत यश संपादन केला होता। आता पुन्हा एकदा महेश कोठे नव्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत। महेश कोठेंनी नुकतंच राष्ट्रवादी पक्षाचं गडाळ आतावर बांधून घेतलं। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेची राष्ट्रवादीची धुरा महेश कोठे यांच्यावर सोपवून पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झेंडा रोवण्यासाठी समन्वय समितीमध्ये त्यांना समावेश केला। महेश कोठे यांना राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांबरोबरच नवख्या उमेदवारांना घेऊन राष्ट्रवादीचा गाडा चालवायचा आहे। गेल्याच आठवड्यात पहिल्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रभाग रचनेवरून झालेल्या वादावादीत प्रचंड राडा झाल्याने महेश कोठेंना बायपास झाल्याने अतिप्रवास ताणतणावामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात दाखल करावा लागला। पहिल्याच बैठकीनंतर महेश कोठेंची अवस्था अशी झाल्याने सर्वांची चिंता वाढली, कारण येणाऱ्या काळात अशा अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे। उमेदवारीच्या तिकीट देण्यावरून तिकीट कटवरून संघर्ष मोठा होणार आहे। राष्ट्रवादी पक्षात विशिष्ट समाजाची लॉबी असल्याने खुल्या पद्धतीने महेश कोठेंना आपला कार्यभार पूर्ण करता येणार का हाही प्रश्न आहे। गेल्या निवडणुकीत शिवसेनेची सर्व सूत्रे एक हाती घेऊन 21 उमेदवारांना महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आणलं। स्वीकृत सदस्य निवडीवरून शिवसेनेत टिणगी पडली। यावेळी झालेल्या वादावादीमुळे ज्यांनी महेश कोठेंना काँग्रेसमधून शिवसेनेत आणून उमेदवारी देऊ घालण्यासाठी प्रयत्न केलं अशा लक्ष्मीकांत ठोंगे पाटील बरोबर असलेले जिवाळ्याचे संबंधही तुटले गेले। असा पूर्व इतिहास महेश कोठेंच्या पाठीशी असताना महेश कोठे आपल्या ताकदीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय करून पालिकेत आणल्यावर पुन्हा एकदा महेश कोठे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या जुन्या निष्ठावंतांकडून आडकाठी होईल की नाही भविष्यच ठरविणार आहे।